नमस्कार बंधू आणि भगिनींनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, त्यामुळे दर्जेदार व्हिडिओ पाहायला मिळतील. कर जे आहेत, तर सर्वसामान्य माणूस आहे तो कोणत्याही प्रकारचा कर बुडवत नाही. शक्यतो त्याचा घरपाळा असेल, त्याची पाणीपट्टी असेल, त्याचं वीज बिल असेल, तर अशा प्रकारचे जे विविध कर आहेत तो सर्वसामान्य माणूस पूर्णपणे भरत असतो. जर अशा प्रकारचा कर नाही भरला तर पुढच्या वेळा जे दंडव्याज बसणार आहे त्या दंडव्याजाची रक्कम त्या व्यक्तीला देणे शक्य होत नाही. त्याच्यामुळे आपलं जे वेळच्या वेळची बिलं आहेत तो सर्वसामान्य माणूस भरत असतो. परंतु एखादा उद्योजक असेल किंवा एखादा सेलिब्रिटी असेल तर अशा प्रकारचे सेलिब्रिटी काही वेळा पैसे कर बुडवताना आपल्या लक्षात येतं, त्यांची नावं पण जाहीर होतात, अशा पद्धतीचं ना आपण पाहतो. परंतु सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टी सगळ्या भराव्या लागतात. त्यातून विविध कर असतील शासनाचे, ते भरावे लागतात. तुमच्या ज्यावेळी गाड्या घेतात त्यांच्यावर गाडीवर जो कर बसवला जातो तो शासनाला जमा होतो. अशा बऱ्याच प्रकारचा कर जनतेकडून गोळा केला जातो आणि असा गोळा केलेला कर जो आहे तो एकामध्ये शासन जे आहे एखाद्या उद्योगपतीला एखादा प्रकल्प उभा करण्यास किंवा एखादी संस्था असेल तर एखादा प्रोजेक्ट पूर्ण करण्यास त्याच्याकडून ती पूर्ण करून घेत असते, किंवा रस्त्याची जी कामं आहेत तर ती कामं पूर्ण करण्यासाठी हा पैसा वापरत असतो. तर अशा प्रकारचे हे कराचं एक नियोजन असतं आणि 100% किती खर्च कोणत्या पद्धतीवर केलं पाहिजे त्याचा अंदाजपत्रक तयार केलं जातं. त्याप्रमाणे वार्षिक जो खर्च आहे तो केला जातो. त्यामध्ये रेल्वे असेल, रेल्वेला किती खर्च करायचा, त्यानंतर संरक्षण असेल, संरक्षणावर किती खर्च करायचा. आज आपण जर संरक्षण विभाग पाहिला तर सगळ्यात जास्त पैसा संरक्षण विभागावर खर्च केला जातो आणि तो अतिशय गरजेचा आहे. कारण जर आपल्या संरक्षणच व्यवस्थित नसेल तर आपण उद्योगधंदे काय करू शकणार किंवा आपलं सांभाळ कसं करू शकणार. त्यामुळे संरक्षणही महत्त्वाचं आहे. त्यापाठोपाठ अनेक क्षेत्र आहे, शिक्षण क्षेत्र असेल, त्यानंतर संशोधन असेल, शेती असेल, अशा प्रकारे एक 100% विभागणी केली जाते आणि ते कर त्या निधी स्वरूपात दिला जातो. त्यानंतर जे सेलिब्रिटी लोक आहेत, आता सलमान खान मध्ये म्हणाला की मला जे पैसे मिळतात तर ते पैसे माझ्या हातात कधी प्रत्यक्ष येतच नाहीत, ते कर स्वरूपामध्ये किंवा असेच पैसे ते सगळे निघून जातात. त्यामुळं माझ्या हातात जो पैसा राहतो तो शून्य राहतो आणि जे जाहिरातींचे पैसे गोळा होतात किंवा अशा प्रकारचे जे पैसे गोळा होतात ते परस्पर बाहेरच्या बाहेर जातात. त्यामुळे मी जो कर आहे तो कर पण भरतो व्यवस्थित आणि माझ्याकडे पैसा राहत नाही, असं ह्या अनेक लोकांचं मत असतं. तर अशा प्रकारचा जो कर आहे तो कर व्यवस्थित भरला आणि शासनाचं जे रुटीन आहे, अंदाज आहे, अंदाजपत्रक आहे, ते राबवता आलं पाहिजे शासनाला. योग्य योजना त्या पूर्ण करता आल्या पाहिजेत. आता जे GST कर झालेला आहे आलेला आहे तर GST करमध्ये अनेक प्रामाणिक जे उद्योजक आहेत त्यांना त्याचा फायदाच होणार आहे. परंतु त्यामध्ये काही ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर केल्याशिवाय हा कर सक्सेस होणार नाही. तर धन्यवाद मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.